वेलकम टू एज्युकेशनल काहीच यूजी सी नेट आणि सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून आज आपण पाहणार आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्वारमेंट याची मॉक टेस्ट सेकंड कारण याआधी टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ॲप्टिट्यूड मॅथमॅटिकल रिझनिंग आय सी टी यांच्या मॉकटेस्टचं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचबरोबर पीपल डेव्हलपमेंट अँड इन्वयरमेंट याचे मॉक टेस्ट फर्स्ट याचं देखील एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये कव्हर करणारे टेस्ट सेकंड ही मॉक टेस्ट सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर नेट सेट पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला जॉईन करून ठेवा जेणेकरून कुठलाही अपडेट असेल कोणती पी डीपासल इमिजिएटली तुम्हाला तिथेही भेटत जाईल आणि काहीच जर तुम्ही नेट आणि सेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल नेक्स्ट अटेम्प्टसाठी तर या एक्झामसाठी जो पेपर, पेपर फर्स्ट आहे सर्वांसाठी कॉमन असतो या पेपरसाठी पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये क्रॅश कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे त्याचा फर्स्ट व्हिडिओ आज किंवा उद्या तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल पूर्ण इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील एक लिंक पाहू शकता तर सुरू करूया लेसन फर्स्ट क्वेश्चन आहे एक सेकंद फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ डब्ल्यू एम ओ याचा फुल फॉर्म काय तर डब्ल्यू एम ओचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे लक्षात ठेवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन नेट एक्झाम्पल विचारला होतं एकदा म्हणून घेतलाय क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग नॉट नॅचरल हजर्ट तर ऑप्शन आहे लँडस्लाईड नॅचरल हझर्ट आहे नंतर लाइटनिंग म्हणजे वीज वगैरे ते नॅचरलच वा, आहे वाईल्ड फायर नॅचरलच आहे पण केमिकल रेन हे काही नॅचरल नाही आहे हे मानवनिर्मित आहे माणसांच्या काही चुकांमुळे केमिकल रेन वगैरे होतात ठीक आहे तर नॅचरल हजर नाही आहे म्हणजेच आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे लक्षात ठेवा बाकीचे सर्व नॅचरल आहेत टोटल मी एकवीस तुम्हाला कुठले नॅचरल आहेत ते लिहून दिलं तर आपल्या क्रॅश कोर्समध्ये आणि नवीन क्रॅश कोर्स येणार आहे त्यामध्ये देखील मी तुम्हाला पूर्णपणे अपडेटेड नॉलेज देणार आहे नेक्स्ट व्हिडिओ सॉरी क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्ड अरेंज द फॉलोविंग कंट्रीज पर कॅपिटल एनर्जी कन्झम्पन कोणत्या डिसेंडिंग ऑल्टरनेट सांगितलं आहे यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती बेसिकली चार कंट्रीजबाबतच विचारलं जातो तुम्हाला फ्रिक्वेंटली रिपीट होणारा क्वेश्चन आहे काय सांगितलं होतं आर सी बी म्हणजे काय आर सी बी रशिया चायना नंतर ब्राझील नंतर इंडिया म्हणजे आर सी बी लक्षात ठेवा रशिया चायना ब्राझील इंडिया म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी हा राईट असायला हवा आपण पाहूया येस आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे रशिया चायना ब्राझील इंडिया लक्षात ठेवा सिक्वेन्स फ्रिक्वेंटली विचारतात बऱ्याच वेळा विचारलेला आहे एक्झामला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कंट्री पर कॅपिटा वॉटर यूज मॅक्झिमम पर कॅपिटा वॉटर कुठे कुठल्या कंट्रीमध्ये जास्तीत जास्त यूज होतं तर त्याचं नाव आहे युरोपियन युनियन लक्षात ठेवा ऑप्शन नंबर आपला सी हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ए क्यू आय आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स ऑफ इंडिया लक्षात ठेवा एअर क्वालिटी इंडेक्स ऑफ इंडिया म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे आणि राईटच फॉर्म वाचण्याचा प्रयत्न करा तरी चुकीचे कसे असतात फुल फॉर्म ते सांगतो इथं काय म्हणलंय एअर क्वालिटी इंडेक्स नाही तर काय क्वांटिटी दिलं आहे म्हणजे शब्द थोडासा चेंज केलाय पा क्वालिटी ऐवजी क्वांटिटी दिलाय आपण चुकून जर वाचला आणि याला क्लिक मार्क करू शकतो दोन मार्क हातातले जातील नंतर ही सीला काय दिलंय एअर क्वालिटी इंडियन इन्स्टिट्यूट दिलं आहे पहा इथं इंडियन दिलंय असं काय नाहीच आहे नेचं तर काय नाही चुकीचं दिलंय म्हणजे ऑप्शन आपला हा राईट आहे फक्त वाचताना थोडंसं काळजीपूर्वक वाचत जा इथं ऑप्शन तुम्ही दोन दोन्ही एअर क्वालिटी एअर येईल फक्त क्वालिटी शब्द आहे ना एका ठिकाणी क्वालिटी दिले आणि एका ठिकाणी क्वांटिटी दिल आहे आपल्याला राईट कोणता आहे क्वालिटी लक्ष ठेवा म्हणजे बी आपला राईट आहे बी ठीक आहे ऑप्शन बी इन सांगायचं इतकंच की फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म वाचताना प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचत जा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सहा नंबरचा इन गिवन बिलो विच द फॉर्मिंग नॉट रिन्युएबल रिसोर्सेस इन द वर्ल्ड फिश आहे नंतर फर्टिलाईज सॉईल आहे फ्रेश वॉटर आहे पण युरेनियम हा धातो रिन्युएबल नाही आहे म्हणजे नॉट रिन्युएबल आहे ठीक आहे म्हणजे युरेनियम हा धातू आहे तो रिन्यू होत नाही नॉट रिन्युएबल आहे लक्षात ठेवा बाकी फिश रिन्युएबल होतात नंतर काय सेकंड नंबर फर्टिलाईज सॉईल होऊ शकते म्हणजे नंतर फ्रेश वॉटर होऊ शकतं पण युरेनियम धातू हा नाही होत ठीक आहे म्हणजे रिन्युएबल नाही तो नॉट रिन्युएबल आहे ऑप्शन नंबर आपला सी हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन स सात नंबरचा वर्ल्ड वॉटर डे सेलेब्रेट इन डॅश मार्च कुठल्या मार्चला वर्ल्ड म्हणजे मार्चच्या कुठल्या डेला वर्ल्ड वॉटर डे सेलेब्रेट केला जातो सर्वांना माहिती बावीस मार्च म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन एस एन पी वेव्ज रिलेटेड विथ म्हणजे एस एन पी हे वेव आहेत कशाशी रिलेटेड आहे अर्थ वीक म्हणजे भूकंप आहे ना त्याची म्हणजे भूकंपाला आपण मोजण्यासाठी काय वापरतो येस एन पी यू वेवचा इंडिकेटर म्हणजे इंडिकेटर नाव आहे इंडिकेटर आहे ते लहरी असतात त्यांना येस एन पी वेव म्हणतात लक्षात ठेवा भूकंपाच्या लहरीला येस एन पी वेव ठीक आहे ऑप्शन नंबर आपला ए हा राईट आहे जे बेसिकली भूकंपाच्या ज्या लहरी असतात त्यांना या इंडिकेटरमध्ये मोजलं जातं एस एन पीमध्ये लक्षात ठेवा ऑप्शन ए राईट नेक्स्ट क्वेश्चन नाईन नंबरचा क्वेश्चन व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ एन ए पी सी सी मागच्याच टेस्टला आपण विचारला होता पुन्हा रिपीट झाला आहे तरी असो आपला पाठ होईल चांगला ठीक आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे काय एन ए पी सी सी अक्षर तेव्हा आठ मिशन आहेत सॉरी एक मिनट एक मिनट यस करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन फक्त त्याचा फुल फॉर्म वगैरे ठेवा आणि जास्त डिटेल माहिती हवी असेल तर क्रॅश कोर्स आहे मागच्या वर्षीचा तो पा किंवा वर्षी पण तुम्हाला अपडेटेड क्रॅश कोर्स फॉरवर्ड करणार आहे ठीक आहे दहा नंबरचं क्वेश्चन हाउ मिनी टोटल मिशन इन नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आत्ता सांगितलं टोटल आठ मिशन ऑप्शन आपला सी राईट आहे लक्षात ठेवा दोन हजार आठला चालतं आणि आठ मिशन होते नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजमध्ये त्याचं मिशनचा सिक्वेन्स वगैरे सर्व सर्व कदाचित तुमचं पार्ट असेल कारण मी क्रॅश कॉल्समध्ये सर्वच सांगितलंच आहे तर काहीच हे आपले दहा क्वेश्चन होते पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटचे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या मैत्रिणींशी या सर्व सर्व प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट द्या याची जी लिंक आहे क्वीजची ती लिंक तुम्हाला तिथे भेटल त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्वीज देखील सोडू शकता जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि जे फायनल एक्झाम तुम्हाला द्यायचा आहे तो फायनल एक्झाम देताना असं फील होणार नाही की आपण एक एम सी ची टेस्ट देतोय किंवा आपण एक एक्झाम देतो आहे कारण तुमची आत्ता खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झालेली असेल म्हणून सांगाल थिअरी तर वाचाच पण त्याबरोबर एम सी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि असं नाही करा असं न करू की एक महिना थिअरी वाचतो नेक्स्ट महिन्याला आपण एम सी प्रॅक्टिस करू असं न करू दोन्ही पण संघच सायमल्टेनियसली थिअरी प्लस एम सीकूच हे तुम्हाला संगच घेऊन जाणं गरजेचं आहे ठीक आहे तरच एक्झाम क्वालिफाय होताल कारण सा, पुन्हा सांगाल एक्झाम सोपा आहे फक्त त्याच्याकडं बघण्याचा ॲप्रोच तुमचा पॉझिटिव्ह ठेवा ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करू शकता आणि काहीच क्रॅश कोर्स लाँच होणारे आज त्याचा एक फर्स्ट व्हिडिओ आज किंवा उद्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल ठीक आहे तो क्रॅश कोर्स आता जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला क्रॅश कोर्स मी प्रोव्हाइड करणार आहे म्हणजे शंभर प्लस त्या, त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ असतील आणि ते सर्व व्हिडिओ तुमच्या टेनच्या टेन युनिटला कवर करणारे पेपर फर्स्टच्या म्हणजे पेपर फर्स्ट तुम्हाला कुठूनही अभ्यास करण्याची गरज नाही हे व्हिडिओ प्लस ज्या आपल्या एम सी कुदच्या टेस्ट झाल्यात हे दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन देखील भेटल आणि तुम्ही योग्य प्रकारे क्वालिफाय देखील एक्झाम होऊ शकता कारण पूर्णपणे मी सिलेबस कव्हर करणार आहे आणि दुसरी गोष्ट नुसतेच व्हिडिओ पाहून किंवा एम सी टेस्ट सोडून काही होणार नाही तुम्हाला ह्या एम सी क्यूच्या टेस्टमधून किंवा व्हिडिओमधून मी क्रॅश कोर्स सांगत असताना तुम्हाला नोट्स करणं पण गरजेचं आहे विताउट नोट्स हा तुम्ही एक्झाम क्रॅक करण्याचा प्रयत्न करत असाल हे सरासर चुकीचा आहे हा क्रॅक होणार आहे तसं एक्झाम लक्षात ठेवा नोट्स करणं गरजेचंच आहे आणि नोट्स करायचे आहेत म्हणलं मी नोट्स तुम्हाला काय असे पूर्णपणे पॅरेग्राफ नाही द्यायचे मोठे मोठे छोटेसे एकदम शॉर्टमध्ये नोट्स बनवायचे असतात नोट्स म्हणजे कसं वाचू वाटल्या पाहिजे काही काही विद्यार्थी काय करतात दहा वीस नुसत्या नोट्स बनवतात तर इतक्या नाही नोट्स किती पाहिजे मॅक्झिमम तीन ते ती चार वही याच्यावरती नको आहे म्हणजे पूर्ण दहा युनिट चाले दहा युनिटसाठी मॅक्झिमम तीन ते ती चार वहीमध्ये तुम्ही पूर्णपणे नोट्स केलेल्या पाहिजे असं नको आहे की नोट्सच्या नादाखाली पूर्णच आपण सहज थिरी थिरी देतो आहे असं नको आहे ठीक आहे म्हणजे नोट्स करण्याचं पण प्रॉपर टेक्निक असतं त्यानुसार तुम्ही नोट्स पण केल्या पाहिजे थँक्यू सो मच